राजकीय स्थिरतेचा एक मुद्दा उपस्थित केला की त्या काळामध्ये सरकारमध्ये आरोप होत होते, सरकारवरती वसुलीचे आरोप होत होते. आताच्या सरकारमध्ये ही स्थिरता आहे का, हा प्रश्न मी का विचारतोय, कारण वारंवार कधी ना कधी वेगवेगळ्या बातम्या येत असतात. आता तुम्ही म्हणाल की त्या माध्यमांमधून येतात फक्त, पण तरी सुद्धा ते आग के विना धुवा निकलता नाही असं म्हणतात, त्यामुळे काही ना काही सुरू असतं, मध्येच वेगवेगळ्या गोष्टी निघत असतात. ती स्थिरता नक्की आहे सरकारमध्ये, कारण अजून बघा तुमचा कॅबिनेट एक्सपान्शन पण झालेलं नाही, तेव्हा तरी असं आपण मानायचं की ही स्थिरता आहे राजकीय. हे आग के विना धुवा नि निकलता वगैरे जुनं झालं, आता व्हर्च्युअल धुवा दाखवताय तो आग नसली तरी, त्याच्यामुळे त्याला काही अर्थ नाही आहे. स्पष्टपणे तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, या संपूर्ण कार्यकाळामध्ये श्रीमान एकनाथराव शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, तेच सरकारचे प्रमुख असतील. श्रीमान एकनाथराव शिंदे यांच्याच नेतृत्वात 2024ची निवडणूक आमची युती लढेल आणि 2024 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल. पण तुम्ही म्हणताय मग चेहरा, आता आपण तुम्ही चेहऱ्याचा विषय इथे काढलाय, चेहरा जर ते असतील तर नेतृत्व पण तेच करतील, प्रश्नच नाही. नेता दुसरा नसतोच, कुठल्याही सरकारला एकच नेता असतो आणि तो नेता म्हणजे सरकारचा मुख्यमंत्री असतो. आमच्या सरकारचे नेते आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच आहेत. मी हा प्रश्न विचारण्याचं आणखी एक कारण म्हणजे, मी सुरुवातीला तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि महाराष्ट्राच्या विजन बद्दल बोलत म्हणून तुम्हाला तेव्हा डिस्टर्ब केलं नाही, मी सहज मोजत होतो मनातल्या मनात. तुमच्या बोलण्यामध्ये पहिल्या 10 मिनिटांमध्ये किमान 5 ते 6 वेळा उल्लेख आला मी मुख्यमंत्री असताना, बरेच प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या काळातले सांगत होतात. हा एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं की तुम्ही असताना काम व्यवस्थित सुरू होतं आणि आताच्या रोलमध्ये तुम्ही तितकेच कम्फर्टेबल आहात. मी एकदम 100% कम्फर्टेबल आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं एक पॉज झाला, पॉज म्हणजे इतके प्रोजेक्ट सुरू केले होते त्या प्रोजेक्टवर एक पॉज मध्यंतरीच्या सरकारने आणला होता. आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर तो पॉज हटलेला आहे. बघा शेवटी काय असतं की इट इज अ टीम एफर्ट. म्हणजे ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस माझी एक टीम होती, ती मेहनत करायची, अर्थात टीम लीडर म्हणून त्या ठिकाणी मी त्याला लीड करायचो. आता टीमचा भाग मी आहे, टीम लीडर एकनाथराव शिंदे आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की ते जे काही सुरू केलं होतं ते आता पूर्ण करता येत आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही नवीन गोष्टी देखील करता येतात. सो आय एम व्हेरी मच कम्फर्टेबल. आणि मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की या सरकारमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. तुम्ही समाधानी आहात, तुमचं असं म्हटलं याचं 2014 ते 2019 मी समाधानी आहे. यामुळे खूप लोकांना त्रास होतोय पण आता त्यांना होऊ द्या, पण मी समाधानीच आहे.